महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून अनेक प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. देशाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांच्या मानधनावाढीबाबत अधिसूचना काढली होती, मात्र अद्याप ही वाढ कर्मचाऱ्यांना मिळाली नाही. तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मानधनवाढीमुळे केरळ, मध्य प्रदेश आणि दिल्ली इत्यादी राज्यांमधील अंगणवाडी सेविकांना 11,500 ते 12,000 रुपयापर्यंत मानधन मिळणार असून महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना 8,500 रुपयेपर्यंत मानधन मिळणार आहे. इतर राज्यातील सेविका एवढेच मानधन महाराष्ट्रातील सेविकांना देखील मिळावी, अन्यथा 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान राज्यव्यापी आंदोलन आणि रस्ता रोको करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून देण्यात आलाय. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. आता काही अंगणवाडी कर्मचारी आज आपल्यासोबत आहेत, अंगणवाडी ताई आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्या नक्की काय मागण्या आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई नक्की काय मागणी तुम्ही? भाजप सरकार गेले 4 वर्ष साडेचार वर्ष कार्यकाळ त्यांचा आहे, चालू आहे, आणि आता त्यांचा तो संपत आलेला आहे. आल्यापासून त्यांनी जे हे आम्हाला योजना जो आयोग होता तो पहिल्यांदा बंद केला आणि नीती आयोग लागू केला. ॲक्च्युली त्यांनी अंगणवाडी ह्या जो आहे अंगणवाडीचा जो अभ्यास आहे त्यांनी केला पाहिजे, पण प्रत्यक्षात त्यांनी काही अभ्यास केलेला नाही आहे. सरकारकडून जे आम्हाला मानधन मिळतं ते अतिशय तुटपुंज मिळतं आहे. दुसऱ्या इतर राज्यांमध्ये जे हरियाणा आहे, कर्नाटक आहे, दिल्ली सरकार आहे, हे जे तेलंगणा आहे, ह्या राज्यांमध्ये 12,000 अधिक मानधन आहे, पण महाराष्ट्र सरकार हे आपलं स्वतःला सुधारित आणि पुरोगामी म्हणतं आहे, तरीसुद्धा ते महिलांच्या बाबतीत एक पाऊल मागेच आहे. आमच्या मुख्य मागण्या आहे की आम्ही जे कष्ट करतो ते कष्टाचा मोबदला आम्हाला मिळत नाही आहे. त्यांनी आम्हाला किमान 18,000 मानधन आत्ता ताबडतोब लागू केलं पाहिजे. आणि ह्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर धरून त्यांनी सप्टेंबरला आम्हाला एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली होती अंगणवाडी सेविकांबरोबर, आणि त्याचा घोषित केलं होतं मोदी सरकारने की तुम्हाला 1,500 आणि 1,750 रुपये तुम्हाला मानधन वाढीव ताबडतोब देतो, पण अद्याप कुठेही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. आमचं शिष्टमंडळ हे राज्य सरकारकडे गेलं, त्यांना याची पूर्ण कल्पना नाही, ह्याचा आम्हाला खेद आहे आणि आम्ही त्याचा आज निषेध करतो, आणि म्हणून आम्ही ह्या स्तराला उतरलो आणि जेलभर आंदोलन करणार. किती वर्ष झालं अंगणवाडी सेविका म्हणून? अंगणवाडी सेविका म्हणून माझी 38 वर्ष झालेली आहेत. तर सुरुवातीपासून आम्हाला जे मानधन होतं त्यावेळेला कामं कमी होती, पण आता ह्या चार पाच वर्षामध्ये आम्हाला 10-15 रजिस्टर आणि ग्रोबिटी मुलांची वजनं त्याप्रमाणे मानधन मिळत नाही, म्हणून आम्हाला वेळोवेळी मोर्चा काढायला जातात. मोर्चा काढल्यानंतर आम्हाला फक्त आश्वासन देतात की तुम्हाला आम्ही मानधन वाढू, तुम्हाला आम्ही वेतन श्रेणी देऊ, तुम्हाला वाहवी त्याच्याऐवजी बोनस देऊ असं सांगतात. आणि तेवढं 5 मिनटं आम्हाला सांगितलं की आम्ही परत येतो, पुन्हा ते आमचे नाव गोष्ट घेत नाही, आणि आमच्या महिलांना 4 तासाचं काम म्हणून सांगतात आणि 8 तास राबून घेतात. तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला 8 तासाचा मोबदला मिळावा, आम्ही 8 तास सुद्धा काम करायला तयार आहे आणि शासकीय म्हणून आम्हाला घ्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही कुठून आला? मी मावळ भागातून आलेली आहे. मी गेली 20 वर्ष अंगणवाडी चालवती, मावळ तालुक्याची मी उपाध्यक्ष आहे. आमच्या अंगणवाडी शिक्षकांच्यावर फार अन्याय होतो आहे, 4 तासाचं काम सांगून 8 तास. मागे पण एक आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला काय आश्वासन भेटलं असं तुम्ही म्हणता की फक्त आश्वासनं दिलं जातं, काय बोलणं झालं होतं? हो, मोदी सरकारने मोदी साहेबांनी आमच्याबरोबर कॉन्फरन्स मुलाखत घेतली आणि सप्टेंबरमध्ये आम्हाला 1,500 रुपये कार्यकर्तीला 1,500 आणि मदतनीसला 750 देतो म्हणले, पण अजून काही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. आणि आमच्या ज्या अंगणवाडी शिक्षकांना किंवा मदतनीसांना 3 मुलं आहेत तर त्यांना कामावरनं काढून टाकलेलं आहे. आणि हे आमचं खासगीकरण करायला बघतायत ते आम्हाला कुणालाच मान्य नाही आहे. 38 वर्ष झालं मी अंगणवाडी सेविका म्हणून काम करते, कारण हे सरकार किती फसवे हे सर्व आम्हाला आता कळलेलं आहे. कारण मोदी सरकार इतका फसवा माणूस नुसता घोषणा करतो आणि थांबतो. लोकांना असं वाटतं आता त्यांनी बजेटमध्ये जो आकडा फुगून दिला आहे, त्यांनी सप्टेंबरपासून जे मानधन द्यायला पाहिजे होतं ते न देता आता बजेटमध्ये जे मानधन दिलेलं आहे ते सुद्धा तुटपुंजच आहे. आणि 60% तो जो हिस्सा तो आहे त्यांनी जो केलेला 40% आणि 60% त्याच्यामुळे राज्य सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही. आणि अंगणवाड्या मर्जींच्या नावाखाली सेविका मदतनीसवर दबाव आणला जातो आणि THR 100% घ्या असं सांगितलं जे जातं तर तो कुणीही लाभार्थी खात नाही. तो इतका निकृष्ट दर्जाचा आहार आहे आणि तो त्याच्या नावाखाली बायकांना दबाव आणला जातो. हा दबाव आणला गेला नाही पाहिजे. इतर राज्याप्रमाणे मानधन वाढ तर नकोच,
पण किमान वेतनची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि सेविका मदतनीसांची त्वरित भरती झाली पाहिजे. गेली 2 वर्ष झालं एका एका वर्गावर सेविका किंवा अंगणवाडीच काम करते, एवढं त्यांनी आम्हाला हे झालं पाहिजे. आता त्यांच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत ते असंच आंदोलन करत राहणार असा सुद्धा त्यांनी इशारा दिला आहे. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी शनाया दिमानूस पुणे.